केंद्र सरकारने साखर कारखाना संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे साखरेपासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि जालन्यात या अध्यादेशासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात। जालन्यामध्ये या अध्यादेशाची होळी करत याचा निषेध करण्यात आलेला आहे। साखर कारखान्याचं सर्वात महत्त्वाचं बाय प्रॉडक्ट म्हणजे इथेनॉल आणि इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकारने आता बंदी घातलेली आहे आणि त्यामुळेच आता जालन्यामध्ये साखर कारखानदारांनी साखर उत्पादकांनी ऊस उत्पादकांनी या अध्यादेशाची होळी करत या निर्णयाचा निषेध व्यक्त केलेला आहे। एक तर कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा जो काही तुगलकी निर्णय मोदी सरकारने घेतलाय, त्या दोन्ही निर्णयाचं प्रथमतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतोय। शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत आणि उभारी देण्याचं काम केंद्र सरकार करत नाही, तरी पण शेतकरी स्वतःच्या हिमतीवर जे काही शेतमाल पिकवतात त्या पिकवलेल्या शेतमालावर विरजण घालण्याचं काम केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणामुळे होत आहे।